नमस्कार, मी आशा कोडी, न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। राज्यातील काही भागात पाऊस होत असला तरी अद्यापही अनेक ठिकाणी पावसाची ओढ दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य पावसाची प्रतीक्षा करीत आहे। अशातच पावसाची दास धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। राज्यातील काही भागात पाऊस होत असला तर अद्यापही अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य पावसाची प्रतीक्षा करीत आहे। अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। येत्या 4 दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तसेच खानदेशातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असून 8 जुलैपर्यंत पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजपासून पुढील 4 दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार आहे, त्यामुळे कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। याशिवाय मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला आहे। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस राज्यात ओढ दिलेला। मान्सून 23 जून रोजी दाखल झाला होता, त्यानंतर 2-3 दिवसात मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले होते। मात्र जुलै महिना उजाडला तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही, यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत। मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून सरी कोसळत होत्या। हा पाऊस पेरणी योग्य नसताही या पावसावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, अद्यापही जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा आहे। अशातच हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे। खानदेशात 8 जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आलेली आहे। अरुण इंगणे यांचा रिपोर्ट, न्यूज मराठी, जळगाव।